किरीट सोमय यांना अटक करावी यासाठी शिवसेनेचे विभागवार आंदोलन सुरू आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर किरीट सोमय यांच्या विरोधात शिवसेनेचे ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. INS विक्रांतबाबत संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात केलेल्या आरोपानंतर वरोऱ्यात शिवसेनेने सोमय्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शन केले. किरीट सोमय्या आणि भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सोमय्या हे देशद्रोही असून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी शिवसैनिकांकडून करण्यात आली. आज चंद्रपूर जिल्हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या शिवसेनेच्या वतीने भाजप सरकारचा व किरीट सोमय्याचा जाहीर निषेध केला जात आहे. कारण की ज्या प्रकारे केंद्र सरकारकडून व भाजप सरकारकडून CBI ED यांच्या मार्फत जे सर्वसामान्य लोकांवरती व आमच्या नेत्यांवरती ज्या कारवाई होऊन राहिल्या आहे त्या अत्यंशय चुकीच्या कारवाई होऊन राहिल्या आहे. व याच्या अगोदर पूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा प्रकारच्या कारवाया कधी झालेल्या नाही. तरी त्यांना सत्तेमधून बाहेर ते आज जवळपास 5 वर्षापासून म्हणजे 2.5 वर्षापासून जे बाहेर आहे ते त्यांना अजून पण ते म्हणजे त्यांचं जे अपयश आहे ते त्यांना पचून राहिलं नाही. त्याच्यामुळं ते मूर्खासारखे काही पण जे प्रयोग करून राहिले आहे ज्या केंद्र सरकारच्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यामार्फत ते जे चुकीचे जे धोरण वापरून राहिले आहे त्याचा सगळ्याचा निषेध म्हणून आज इथं चंद्रपूर जिल्ह्यातर्फे आपण निषेध करून राहिलो आहोत. व जे INS विक्रांतच्या नावाखाली 2013 किरीट सोमय्यांकडून जे जवळपास 100 कोटीची जे पैसे जमा करण्यात आले होते त्याच्यामध्ये नेव्हीवाल्यांकडून 5-5, 10-10 हजार रुपये सगळ्यांकडून जमा करण्यात आले होते ते पैसे कुठेही राजभवनामध्ये पोहोचले नाही हे त्यांच्या माहितीनुसार आज महाराष्ट्र सरकारला कळालेलं आहे. व किरीट सोमय्याला हा जो 100 कोटीचा जवळपास त्यांनी घोटाळा केला आहे याच्यावरून त्यांना अटक झालीच पाहिजे करून राहिलो. 56 इंची छाती दाखवून यांनी पूर्ण 57 करोड रुपयाचा हा जो घोटाळा केला आहे